औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी विभागीय आयुक्त कार्यालयात सायंकाळपर्यंत सुरू होती. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 17 जानेवारीला 24 उमेदवारांनी 47 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहामध्ये उमेदवारासमक्ष उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी पुरुषोत्तम भापकर, निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोथम आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र हरपाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे, भारतीय बहुजन महासंघाचे उमेदवार भालचंद्र येडवे आणि शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक गोविंद काळे या 3 पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सतीश पत्की यांचा उमेदवारी अर्ज आला आहे. आज उशिरापर्यंत किती उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध आणि अवैध आहेत हे समजणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.